जरी आज भारतीय जनता पक्षाचं वाटत असलं तरी भारतीय जनता पक्ष फक्त प्रातिनिधिक आहे। भारतीय जनता पक्ष नागपूर शहराचं प्रतिनिधित्व करताना या शहराच्या 35 लक्ष लोकसंख्येच्या आत्मसन्मानावर ठुंकून जो महान निर्णय काल कलंक लावून निघाला त्याच्या ठुंकण्यावर चोळ्या मारण्यासाठीचं नागपूरकरांचं आजचं हे आंदोलन आहे। तुम्हारी तहजीब अपने खंजर से आते ही खुदकशी करेगी। श्री उद्धव ठाकरे ने सांगितलं कि महाराष्ट्राचा माणूस भाजपची पलकी आता लावणार नाही। आणि जे माझ्या बापाने त्याला स्वप्नात जाऊन सांगितलं म्हणे कि साध्या शिवसैनिकाला या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केल्याशिवाय राहणार नाही। कोणाच्या बापाने कुणाला सांगितलं, कोणाचा बाप कोणाच्या स्वप्नात गेला, हा जरा प्रश्नच आहे। आणि म्हणून शायर इकबाल म्हणतात, तुम्हारी तहजीब अपने खंजर से आप ही खुदकशी करेगी, शाखे नाजुक प्याशाना बनेगा, नापायदार होगा। हे कमजोर फांदीवर बांधलेला उद्धव ठाकरेंचा खरकाटा तुटलेला आहे, फुटलेला आहे, संपलेला आहे। ती एकेकडे मर्दांची असलेली शिवसेना नामर्दांची आता फौज झाली आहे। ती शिवसेना तर निघून गेली केव्हाची, त्या शिवसेनेचं नेतृत्व एकनाथ शिंदे करतात, परंतु ज्या सेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतात। काल ते संतांच्या भूमिकेमध्ये बोलले, काल ते संतांच्या भूमी असलेल्या अमरावतीत बोलले, आणि काल या नागपूर शहराच्या शांतभूमीत कोकल्ले ओकले। अरे बाबा, केकल्या पोराच्या वात्रटाला या राज्याचा मुख्यमंत्री बनवताना तुम्हाला गर्दीतल्या शिवसैनिकांची आठवण झाली नाही का? ज्या बाळासाहेब ठाकरेंच्या मेहनतीतून सामना नावाचं वर्तमानपत्र जन्माला आलं, त्या सामन्याचा संपादक आपल्या बायकोला बनवताना उद्धव ठाकरे तुम्हाला लाज वाटली नाही का? ओ संजय राऊत, जर आपल्या मालकाला विचारा, त्याच्या बायकोची पात्रता काय होती सामन्याचं संपादक पद घुसवण्याची? आणि असं तुमच्या धमक, तर रोज सकाळी लवकर वर्तमानपत्रामध्ये येणार आहे तुम्ही, उद्या सकाळी या आणि उद्धव ठाकरेच्या बायकोला आणि उद्धव ठाकरेला विचारा की या सामन्याचं संपादकत्व देण्याची तुमची प्रेरणा काय होती, तुमची भूमिका काय होती? आपलाच परिवार जिथे दिसावी माझीच बायको असावी, जिथे दिसावं माझंच लेकरू असावं। अरे बाबा, ही असली पात्रता? हा नालायकांचा परिवारवाद ज्या सोनिया गांधींनी आपल्या पोराला या देशाचं नेतृत्व देण्यासाठी प्रपंच घातला, ज्या लालू यादवांनी आपल्या पोराला पात्रता नसताना बिहारचा मुख्यमंत्री करण्याचा घात घातला, त्याच लोकांच्या मांडीला मांडी लावून आपल्या पोराला या राज्याचं नेतृत्व देण्यासाठी उद्धव ठाकरे जाऊन बसला। किती हा नालायकपणा, किती हा नालायकपणा! आणि म्हणून हे आज आंदोलन जरी भारतीय जनता पक्षाचं वाटत असलं तरी हे भाजपाचं आंदोलन नाही। नागपूर शहराच्या 35 लक्ष लोकसंख्येच्या आत्मसन्मानाला ज्यांनी ठेच पोचवली ते प्रातिनिधिक स्वरूपात आंदोलन आहे। तुमच्या धाक असेल, हिंमत असेल, आणि ज्या बाळासाहेबांचं नाव घेऊ घेऊ या महाराष्ट्रातल्या 13 करोड जनतेच्या भावनांचं राजकारण करण्याचा धंदा तुम्ही चालू केला असेल, त्याच बाळासाहेब ठाकरेंना स्मरून एकदा प्रामाणिकपणानं सांगा, लोकांच्या पुढे सांगा, जेवढी त्या मुंबईच्या घरातली मातोश्रीच्या घरामध्ये ज्यांनी ज्या बाळासाहेब ठाकरेंनी नवा आदर्श स्थापित केला, त्याच मातोश्रीच्या चिरेबंदी उद्यातून मानक मुंबईच्या प्रतिनिधित्व करताना काल नागपुरात हा माणूस येऊन घाण करून गेला, घाण करून गेला अक्षरशः। ही घाण या महाराष्ट्रातली 13 करोड जनता जी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस फडणवीस असं आपल्या फडणवीसांना आपलं पोत मानतं, भाऊ मानतं, नेतृत्व मानतं, ज्यांच्या खांद्यावर या महाराष्ट्राची विकासाची ध्वज बनून आहे, आज त्याच महाराष्ट्राची 13 करोड जनता। अरे एका राणा नावाच्या बाईनं मातोश्रीच्या समोर जराशा आंदोलनाचा इशारा काय दिला, पोलिसांच्या फौजा उभ्या केल्या, पोलिसांच्या फौजा उभ्या केल्या, एका महिलेला जेलमध्ये टाकण्याचं षडयंत्र।
तेरा तेरा झंडा तुम्हारा नागपुर दौड़ा अमरावती दौड़ा माता सिंचा किल्ला तुम्हें तुम्हें तसल पर खास तुम्हारा यहां महाराष्ट्र की जनता मरदा ठाकुर में संभाल नहीं तो आज भाजपा या पद्धतिन आंदोलन करना नहीं उद्धव ठाकरे आम्ही तुमचा सन्मान करता ना तुमचा मर्यादा विसरू तुमची लायकी तुमचा पोरगापण तुमचा नवरेपण तुमचा बापपण विसरू हे ध्यानात ठेवा तुमचा तोंड आणि आमचा जोडा असणार आहे आज एवढंच सांगतो पण उद्या जर तुमच्यामध्ये सुधारणा झाली नाही तर ध्यानात ठेवा उद्धव ठाकरे महातोश्रीच्या समोरचा पुढचा भविष्यातला मोर्चा नागपूरतून जाईल तुम्ही वसंतराव देशपांडे समोरात येण्याचं सोडा उद्धव ठाकरे मातोश्रीच्या दारातून तुम्हाला निघण्याची देखील लायकी तुमची राहणार नाही एवढं अभिवाचन नागपूरकरांच्या माध्यमातून आज भाजपाचा कार्यकर्ता नात्याने देतो आदरणीय थांबतो खूप धन्यवाद आदरणीय प्रवीणजी।